छात्रों के सुदृढ़ आरोग्य हेतु शासन द्वारा विविध कार्यक्रम चलाए जाते हैं। 13 फरवरी को राष्ट्रीय जंतुनाशक दिन के अवसर पर मौदा तालुका के सभी स्कूलों में गोलियों का वितरण किया गया। ग्राम धानला के सर्वोदय विद्यालय में जिला परिषद सदस्य तापेश्वर वैद्य के हाथों छात्रों को गोलियां दी गई। इस अवसर पर स्कूल के मुख्याध्यापक संजय केडे, डॉक्टर शेंडे, डॉक्टर वासनिक, नरेश सौसकड़े, प्रतिभा राम केलवार, उपासना पराशर, प्रतीक्षा वैराकड़े, ललिता राजगिरे, रोहिणी पत्रे उपस्थित थे। उपक्रमाबद्दल थोड़ी माहिती दे। आज सर्वोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये विशेष मोहिमेअंतर्गत जंतनाशक गोळ्यांचा वितरण कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला। या कार्यक्रमाला आमच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर शेंडेजी, सर्वोदय विद्यालयाचे प्राचार्य सामान्य गिरडे सर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। महत्त्वाचं की ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलचे सगळे जे विद्यार्थी आहेत, या सगळ्या विद्यार्थ्यांना या मोहिमेचं महत्त्व समजून सांगितण्यात आलं। देशामध्ये उद्भवलेले विविध आजार, त्यातून झालेल्या सुधारणा आणि त्यामधून होणारी ही प्रगती, याकरता विशेष लक्ष आरोग्याकडे देणं प्रत्येकाच्या गरजेचं आहे। कोरोनानं आपल्या सगळ्यांना एक वेगळं शिकवण कोरोना देऊन गेलेला आहे, त्यामधून आपल्याला काहीतरी बोध घ्यायचं आहे। आणि हे जे जंतनाशक गोळी, जंत झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं फार नुकसान होतं, त्यांचं वजन कमी होतं, अनेक वेगवेगळे कारणं त्यामध्ये दिसून येतात। आणि यामध्ये कुठंतरी या जंतनाशक गोळीच्या वितरणासोबतच आरोग्याची विद्यार्थ्यांनी कशी काळजी घ्यायची, त्यांनी आपल्या आईवडिलांना काळजी घ्यायला कसं बाध्य करायचं, स्वच्छतेचं महत्त्व घरी, आपल्या शाळेत, परिसरात, आपल्या गावात स्वच्छता कशी ठेवायची, याबद्दल अनेक मार्गदर्शन करण्याचा योग या निमित्ताने या ठिकाणी लाभला। खऱ्या अर्थाने या पद्धतीच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या उद्बोधनातून समाजाला एक चांगली दिशा मिळेल हा विश्वास सुद्धा आम्हाला या ठिकाणी दिसून आलेला आहे। NBC न्यूज के लिए मौदा से संजय गिडे की रिपोर्ट।